नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला बातमी। नवज्योत सिंग सिद्धू याच्या विरोधात भाजप आमदार राम कदम आक्रमक झालेले आहेत। नेमकी ही बातमी काय बघूया। राम कदम यांनी सिद्धूंच्या विरोधात आंदोलन केलं। सिद्धू यांनी इम्रान खानला मोठा भाऊ म्हणून कौतुक केलं आहे आणि मला पाकिस्तानमध्ये यायला आवडेल असं वक्तव्य केलेलं होतं। या विरोधात राम कदम, भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी आंदोलन केलेलं आहे। हे आंदोलन राम कदम यांच्या घराखालीच सुरू आहे। ही दृश्य आहेत मुंबईतली राम कदम यांच्या निवासस्थानाखालची। सिद्धू आणि काँग्रेसवर राम कदम यांनी टीका केलेली आहे आणि आंदोलन सुरू केलेलं आहे। सिद्धूंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे। भाजपचे आमदार नेते राम कदम यांनी सिद्धूंच्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे, समाचार घेतलेला आहे। इम्रान खान याच्याविषयीचं वक्तव्य नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं आणि मला पाकिस्तानला यायला आवडेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। इम्रान खानला मोठा भाऊ म्हणून संबोधलं आहे नवज्योत सिंग सिद्धू यांनी आणि मला पाकिस्तानला एवढा यायला आवडेल असंही म्हटलेलं आहे। त्या विरोधात राम कदम यांनी हे आंदोलन केलं आहे। आपल्या घराखालीच त्यांचं आंदोलन सुरू आहे। भाजपचे काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत। घातक वक्तव्य सिद्धू करतो, जे आपलं शत्रू राष्ट्र आहे त्याचं कौतुक करतो, त्याच्या प्रधानमंत्र्याला स्वतःचा भाऊ आहे असं म्हणतो, त्याच्याविषयी प्रेम व्यक्त करतो, सीमेवर तैनात असलेल्या जवानांना काय वाटणार आहे याचा विचार केला आहे का काँग्रेस नेत्यांनी? राहुल गांधी गप्प काय आहेत, बोलत का नाहीत राहुल गांधी? राहुल गांधींचं मौन याचा अर्थ असा आहे की त्यांचं सिद्धूला समर्थन। आणि जर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सिद्धूला समर्थन देत असेल तर यांची विचारधारा ही देशद्रोही गद्दार विचारधारा आहे। एकूणच राम कदम आणि नवज्योत सिंग सिद्धू किंवा काँग्रेस यांच्यावर केलेली टीका या सगळ्याबाबत भाजपचे नेते राम कदम यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। भाजप आमदार राम कदम यांनी आज त्यांच्या घराच्या बाहेर नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। त्यांच्या पुतळ्याला काळं फासलं आणि त्याचबरोबर त्यांना जोड्याचा मार सुद्धा दिलाय। आपण राम कदम यांच्याकडून जाणून घेऊया। रामजी, आज तुम्ही पुतळ्याला काळं फासलं, त्याला जोडे मारले, एवढा राग का नवज्योत सिंग सिद्धूचा? काँग्रेस नेता सिद्धू यांनी देशातल्या जवानांचा अपमान केला। ज्या जवानांनी देशासाठी प्राणार्पण केलं, प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं, त्या कुटुंबांचा देखील सिद्धूनं आज अपमान केला। राहायचं भारतात, खायचं भारताचं, पण गुणगान मात्र पाकिस्तानचे गायचे, हे नाही चालणार इथे। तुला एवढंच जर पाकिस्तानवर प्रेम आहे ना, जा पाकिस्तानात, तिथे जाऊन खुशाल राहा। सोबत तुझ्यासोबतची जी काँग्रेसमधली दुसरी पण जी घाण आहे, ज्यांची विचारधारा त्याच्यासारखीच आहे, सलमान खुर्शीद, राशीद अलवी, दिग्विजय सिंग यांनासुद्धा सोबत घेऊन जा। तुमच्या जाण्याचा गाडी भाड्याचा खर्च देखील या देशातले राष्ट्रप्रेमी लोक देतील। अहो, व्यक्तिगत संबंध वेगळे आहेत, पण व्यक्तिगत संबंधापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक सगळ्यात प्रथम राष्ट्र प्रथम असलं पाहिजे। जेव्हा देशाचा विचार येतो तेव्हा व्यक्तिगत संबंध महत्त्वाचे उरत नाहीत, पण याला जास्त व्यक्तिगत संबंधांची काळजी आहे, याला देशाची काळजी नाही। तर अशा नालायक लोकांची जागा या देशात नाही, अशा नालायक लोकांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जावं। परंतु नवज्योत सिंग सिद्धू असेल किंवा त्यानंतर काँग्रेस पक्ष असेल, नवज्योत सिंग सिद्धू यांच्या वक्तव्याची सारवासारव करण्यात आलेली आहे। पाकिस्तानबरोबरचे संबंध सलोख्याचे व्हावे यासाठी आमच्याकडून प्रयत्न केला गेला आहे, अशा पद्धतीचे वक्तव्य येत आहेत। तर काँग्रेसच्या लोकांचं म्हणणं आहे की ते नवज्योत सिंग सिद्धू यांचं वैयक्तिक मत आहे, त्याचा काँग्रेसशी संबंध नाही। काँग्रेसचे नेते यापूर्वी शत्रू राष्ट्र चीनचे प्रवक्ते आहेत अशा पद्धतीने बोलताना आपण ऐकलंय। आता पाकिस्तानचे प्रवक्त्याच्या रूपात बोलणारे काँग्रेसचे नेते भारताबरोबर कसे संबंध सुधारू शकतील? इथे राहून तिथले गुणगान गातात आणि जेव्हा देशात शिव्या पडल्या सर्वत्र तेव्हा मी ही सार्वसारव की संबंध सुधारू। भाजपचे नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना भाजपनं राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी दिलेली आहे। विनोद तावडेंची भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे।
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज संघटनात्मक पातळीवर काही नियुक्त्या जाहीर केल्या आणि त्यात राज्यातील अनुभवी नेते विनोद तावडे यांचं पुनर्वसन करत त्यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची धुरा दिली गेली आहे. राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या विनोद तावडे हे गेल्या 2 वर्षांपासून राजकारणातून काहीसे बाजूला पडलेले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना उमेदवारी दिली गेली नव्हती. तावडे हे पक्षातही फारसे सक्रिय दिसत नव्हते. असे असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी तावडे यांच्यावर विश्वास टाकत मोठी जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तावडे यांचं पक्षातलं पुनर्वसन महत्वाचं मानलं जात आहे. विनोद तावडे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आतापर्यंत सांभाळलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं माननीय विनोद तावडेजींचं मनापासून अभिनंदन महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही करतो. महाराष्ट्रासाठी सुद्धा ही सुखावणारी गोष्ट आहे, आनंद देणारी आणि अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावशाली काम त्यांनी केलं. केंद्रामध्ये राष्ट्रीय मंत्री म्हणून सुद्धा हरियाणाची जबाबदारी अतिशय प्रखरतेने आणि कठीण काळामध्ये सुद्धा सुचारूरूप पद्धतीने त्यांनी केली. न्यूज 18 लोकमतनं बोगस बायोडिझेलचा पर्दाफाश करणारं कॅम्पेन लुटारू या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तस्करी उघडकीस आणली. त्यानंतर मात्र तस्करांचं धाबं चांगलंच दणाणलंय. आता नगरमधील स्टिंग ऑपरेशनमध्ये बनावट डिझेलचा मास्टर माइंड समोर आलाय. यात शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाचा समावेश असल्याची माहिती समोर येते आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान सगळ्यात आधी 3 ठिकाणी कारवाई करून या प्रकरणात पोलिसांनी 22 आरोपींना अटक केलेली आहे तर आणखी 14 जण फरार आहेत. दरम्यान आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षातील लोकांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर येते. त्यामुळे पक्षातील अनेक पदाधिकारी फरार झालेत तर अनेकांचं धाबं दणाणलंय. दरम्यान आता बोगस बायोडिझेल कोण घेत होतं याची माहिती पोलीस सध्या घेत आहेत. ही पुढची बातमी आपण मुंबईजवळचं उपनगर उल्हासनगरमधून बघणार आहोत. ही धक्कादायक बातमी आहे. उल्हासनगरमध्ये पती पत्नीनं गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कॅम्प 1 राजीव गांधी नगर परिसरामध्ये सचिन आणि शर्वरी सुतार हे दाम्पत्य त्यांच्या 7 आणि 4 वर्षांच्या 2 मुलांसह राहत होतं. आज सकाळी या जोडप्यानं घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यांच्या मुलांनी हे पाहिलं आणि शेजारच्यांना या घटनेची माहिती दिली. सचिन सुतार हे सुतारकाम करायचे. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं किंवा आर्थिक अडचणही नव्हती अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सचिन सुतार हे पत्नी आणि मुलांसह कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाऊन आलेले होते. माझ्या भावाने फाशी घेतलेली आहे. तो फर्निचरचं काम करायचा, म्हणजे असे छोटे मोठे काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊन या छोटे मोठे कुठेही जे काम भेटेल ते करायचं फर्निचरचं. आणि वहिनी तर गजरा किंवा काही घर घरामध्ये जे काम भेटायचे टिकली वगैरे याचं त्याचं घरात काम वगैरे करायचं शिलाई मशीनचं वगैरे. मला सकाळी 8-8:30 दरम्यान इथे एरियातल्या मुलांनी फोन केला. कमीत कमी 7-8 फोन आले मला. कशामुळे केला सर? त्याची काहीच कल्पना नाही आहे सर. सचिन सुतार वय 35 आणि सचिन सुतार यांची पत्नी शर्वरी सुतार वय 29 यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये राजीव गांधी नगर शाड फाटक उल्हासनगर या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. सदर आत्महत्या कशासाठी केली याबाबत अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहे. पहिली ते 5वीच्या शाळा सुरू करण्यास टास्क फोर्स अनुकूल नाही आहे. लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू करणं योग्य होणार नाही असं मत टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी व्यक्त केलंय. शिक्षण विभाग 1 ते 5 शाळा सुरू करण्यास अनुकूल असलं तरी महाराष्ट्र टास्क फोर्सनं मात्र याला विरोध केलेला. मुलं कोरोनाला बळी पडणार नाहीत याची काळजी अधिक असल्याचं डॉक्टर संजय ओक म्हणाले. महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक आहेत आपल्याबरोबर. आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता बघितलं की आधी तर आपण एज्युकेशन विभागाचाच प्रश्न घेऊया, कारण शिक्षण विभागानं असं म्हटलं की 1 ते 5 शाळा सुरू करण्यास ते अनुकूल आहेत आणि तसा प्रस्ताव पण पाठवला आहे. फक्त
तुमच्याकडनं नॉड हवे, गो अहेड तुम्ही म्हणालात, तर मग पहिली ते पाचवीच्या शाळा सुरू होऊ शकतात, तुमचं म्हणणं काय आहे? नाही, मुलं जवळजवळ 18 ते 20 महिने शाळेच्या बाहेर आहेत आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्या सगळ्याची पूर्ण कल्पना ट्रान्सफोर्सला आहे. त्यांची सामाजिक भावनिक वाढ कोणते आहे ह्याचीही कल्पना आहे. परंतु ट्रान्सफोर्स सर्वप्रथम त्यांना कोणत्याही प्रकारे शारीरिक बाधा होणार नाही, ते कोविडला बळी पडणार नाहीत याची जास्त काळजी करतो आहे. माझ्या मते ही लस हा त्या छोट्या मुलांच्यासाठी एक चांगला संस्मरणीय अनुभव ठरावा. म्हणजे जसं बर्थडेच्या पार्टीज असतात तसं साधारणतः त्याचं वातावरण असावं आणि अशा प्रकारे लसीकृत केलेली मुलं ही शाळेमध्ये यावीत. पीडियाट्रिक टास्कफोर्स जो आहे, जो डॉक्टर सुहास प्रभूंच्या अध्यक्षतेखाली आहे, त्यांनी खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह अतिशय बारकाईनं तयार केलेलं डॉक्युमेंट सादर केलं. मला स्वतःला भीती वाटेल जोपर्यंत लसीकृत मुलं, माझ्याही घरामध्ये माझाही नातू सोमवारपासून शाळेत जायला बूट बांधून तयार होऊन बसलेला आहे. पण मनामध्ये एक, पण मग त्या शाळेने कसं केलं आहे माहिती आहे का, की वर्गामधली फक्त 8 मुलं बोलवली आहेत. म्हणजे वर्गात समजा काही 30-31 मुलं असतील तर त्यांना त्यांनी आठवड्यामध्ये डिव्हाइड केलेलं आहे आणि एका दिवशी फक्त 8 येणार आहेत. त्यामुळे इसेन्शियली ही मुलं हायब्रिड पॅटर्ननी आता पुढे जाणार आहेत. आणि मला असं वाटतं की शैक्षणिक धोरण राबवताना हायब्रिड गोष्ट ही विचका करते आहे हे जे काही जण म्हणत आहेत ना, त्याला माझी तयारी नाही आहे. माझ्या मते हायब्रिड इज द वे टू गो अहेड. कदाचित आपण एकावेळची पटसंख्या आणि वर्गसंख्या वाढवू शकू, पण तरीसुद्धा असे अनेक एकलव्य असतील की ज्यांना हायब्रिड पॅटर्नमुळे फायदा होऊ शकेल. असं आहे, प्रत्येक मृत्यू हा शेवटी दुःख देऊन जातो. त्याच्यामुळे हा प्रश्न ना तौलनिक आहे, रिलेटिव्ह आहे. मग तू मला म्हणशील की सर गेल्या वर्षीचा मे जून आणि आज, तर निश्चित समाधान आहे की आपण सिंगल डिजिटमध्ये येतो, 10 खाली आणतो, किंवा कधी कधी झाले तरी 20-25 होतात, पण 200 होत नाही, 500 होत नाही. तरीही जर आकडेवारी बघितली त्याच्यानुसार, म्हणजे आपण बाधित रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी मृत्यूदर मात्र 2.12% हा गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर आहे, तो असं का म्हणजे इतकं स्थिर? याला पुन्हा तीच कारण आहेत की कोविडच्या बाबतीत एक आता लक्षात आलं की कोविड फॉलोज अ कॅलेंडर अँड कोविड एक्सपेक्ट्स द ट्रीटिंग टीम टू फॉलो अ कॅलेंडर. कोविडमधनं जर बरं व्हायचं असेल तर उपाययोजना कधी चालू करायला पाहिजे? जेव्हा तुम्ही असिम्प्टोमॅटिक आहात. आता हा थोडासा विरोधाभास आहे, मला जर कोणतीही सिम्प्टम्स नाहीत तर मला ट्रीटमेंट कसली द्यायची? त्यामुळे कोविडचं डायग्नोसिस हे आधी डॉक्टरांच्या आणि लोकांच्या मनात आणि डोक्यात असलं पाहिजे आणि मग आपण त्याच्या टेस्ट करतो. आणि जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आपल्याकडे काही पर्याय आज उपलब्ध आहेत. आपल्याला मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहेत, आपल्याला आता नवीन येऊ घातलेलं मोलनीपिराविरसारखं औषध आहे, आपल्याकडे काही अँटीव्हायरल्स आहेत. त्यामुळे जी परिस्थिती आपली 2020 होती ती परिस्थिती आपली आता 2021 नाही. तुम्ही आता औषधं म्हणालात, त्या औषधांचा साठा महाराष्ट्र सरकारला करायला तुम्ही आधीच सांगितलेला आहे की केलेला आहे? महाराष्ट्र सरकारला याबाबत अनेक मीटिंग झालेल्या आहेत. आम्ही साधारणतः लागलीच तर किती लागतील, पण याच्यामध्ये एक अडचण आहे की ही औषधं महाग आहेत, अतिशय महाग आहेत. आता मोनोक्लोनल अँटीबॉडीज हे जर घेतलं तर ते साधारणतः 60,000 ते 120,000 एका व्यक्तीला खर्च येतो. आता एवढ्या मोठ्या रकमेनं जेव्हा औषधं घ्यायची असतात तेव्हा अर्थातच ते राज्य शासनाला किंवा कोणालाही इतकं सहजासहजी शक्य होत नाही. त्यामुळे ट्रान्सफोर्सनी आग्रह धरला आहे की या कंपन्यांच्याशी बोलून ह्याची रिअलिस्टिक प्राईस आपण खाली आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करूया. तोही ट्रान्सफोर्सनी आग्रह वारंवार सांगितलेला आहे. जगामध्ये जे काही घडतं आहे त्याचा तौलनिक अभ्यास करून ट्रान्सफोर्स आपली रेकमेंडेशन्स देतो आणि ट्रान्सफोर्स ही एक ॲडवायझरी बॉडी आहे. आमचा असा आग्रह नाही की आम्ही सांगितलेल्या 10 गोष्टी सरकारने कराव्यात, पण आजवर 20 10 कमीत कमी 8 गोष्टी सरकारनं केल्या आणि त्याचेच चांगले परिणाम आज आपल्याला बघायला मिळत. महाराष्ट्र टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक बोलत होते, जे कोरोनाच्या आत्ताच्या परिस्थितीविषयी आपल्याला माहिती देत होते. छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18. बुलेटिनमध्ये स्वागत. बातमी शिर्डीमधून आहे. शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. दिवाळीच्या सुट्या आणि वीकेंड आल्यानं भाविकांनी शिर्डीत गर्दी केली. आता ऑफलाईन पास असल्यास दर्शन घेता येणार आहे, त्यामुळे ऑफलाईन पास काउंटरसमोर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे रस्त्यावरही मोठी वर्दळ बघायला मिळते.
शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे. ऑफलाईन पाससाठी भाविकांच्या रांगा बघायला मिळत आहेत. खूप मोठ्या संख्येनं शिर्डीत भाविक दाखल झालेले आहेत बाबांच्या दर्शनासाठी. साईबाबांचं दर्शन मिळावं याकरता ऑफलाईन पासचा प्रयत्न हे सगळे भाविक करत आहेत. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या आणि वेगवान बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.